तेथीस तालुके खानदेशातले आहेत इतर अनेक भागामध्ये अशा पद्धतीचं वातावरण जे पाहायला मिळतं म्हणजे मुंबई कोकणपट्टा सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आजही जसा हवा तसा पाऊस झालेला नाही त्यामुळे जी पुढची परिस्थिती आहे आवासून उभी असणार आहे आज ठीक आहे पीक हातचं गेलं आहे अनेकांची ठरलेली लग्न होती क को कौटुंबिक कार्यक्रम होते कर्ज होते अनेक समस्यांमध्ये शेतकरी येणार आहे अशा शेतकऱ्याला हातभार मिळावा म्हणून विरोधी पक्ष म्हणून कारण आम्ही विरोधी पक्ष सातत्यानं बघतो आहे की तो इंडिया म्हणून एकत्र येतो मात्र तो, तो रस्त्यावर उधरतो का तर तो ओसरताना दिसत नाही जितका आक्रमक व्हायला हवा तितका होताना दिसत नाही तर विरोधक म्हणून तुम्ही काय करणार नाही नक्कीच विरोधकाची भूमिका महत्त्वाची असणार आम्ही या आठवड्यामध्ये आमच्या पक्षाची बैठक आहे इंडियाची बैठकही आम्ही आता प्रमुख या आठवड्यात घेऊन या सगळ्या विषयावर मध्ये कंत्राटी कामगारांचा विषय असेल आरक्षणाचा विषय असेल आणि शेतकऱ्यांचा आम्ही एक ठरवतो आहे सर्वप्रथम राज्यपालांना भेटू त्यानंतर सरकारला विनंती करू नाहीतर मग रस्त्यावर उतरू हे आम्ही स्टेप बाय स्टेप करायचं ठरवलं आहे पण दुर्दैव काय तुम्हाला सांगतो की बघा आत्ता पोळा येऊन पोळा बैलाचा सण आत्ता फार काही दिवस झालेले नाही आपल्याला सांगतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या दिवशी तीन आदिवासी शेतकरी आदिवासी समाजाचे एक दलित आणि एक कुणबी समाजाचा शेतकरी पोळ्याचा सण म्हणजे पोटाला पिळ बांधून बैलाला सजावट करतो शेतकरी पोराबळांना पहिल्यांदा कपडे घेतो आणि पोरांच्याही अंगावर नवीन कपडे दिवाळीपेक्षा पोळ्याला महत्त्व देतो शेतकरी mm. आणि त्या बैल बैलपोळ्याला त्या बैलाला इतकं सजवतो की स्वतःचा देव मानून त्याला सजवतो इतकी त्याची सेवा करतो तो एक दिवस त्याच्यासाठी असतो पुरणपोळी खाऊ घालतो त्याच्या कष्टाच्या भरोशावर आम्ही जगतो त्याचं उत्तराय होण्याचा तो सण असतो पण त्या सणाच्या दिवशीसुद्धा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या का थांबला नाही पोरबाळ सगळी वाट बघत होती घरात पुरणपोळी खायची म्हणून मेजवानी आपण पोळ्याच्या सणाला करतो किंवा येणाऱ्याला करतो पोरावाळांना भरवतो बैलांना भरवतो पण त्या दिवशी तो गळपास घेऊन आत्महत्या करतो हे विदारक चित्र महाराष्ट्रात आता वाढायला लागले मी एकच सांगतो आपल्याला विदर्भ आणि मराठवाडा या भागातली परिस्थिती पाहिल्यानंतर संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत आहे तातडीनं हे राज्य मदत करणं मी दुष्काळी घोषित करा ही मागणी आहेच शेतकऱ्याला त्वरित मदत दिली गेली पाहिजेत तर, तरच आपण हा शेतकरी उभा राहील भंडाऱ्याची उधळण म्हणजे